शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। जिल्हा रेशन संघटना आणि त्याचबरोबर साताऱ्यातील सातारा जिल्ह्यातील कार्डधारक यांच्या समावेशाचा हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्यात आलेला होता। फार चांगला प्रतिसाद आम्ही सगळ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्याहीपेक्षा फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी कार्डधारकांनी दिला, त्याबद्दल कार्डधारकांचं धन्यवाद। याच्या मागण्यांचं निवेदन दिलंय ते तुमच्यापर्यंतही पोचू। खरं तर मीडियाला सुद्धा आमची विनंती आहे या निमित्तानं की हे रेशन फक्त मिळणाऱ्या लाभधारकांसाठीचा विषय नाही, परंतु एकूणच जर राज्यातलं जर धान्य चे जे दर आहेत ते नियंत्रित राहण्यासाठी धान्याची गरज आहे, रेशन दुकानातनं धान्य दिलं जाणं गरजेचं आहे आणि म्हणून हे रेशन धान्य दुकानं चालू राहिली पाहिजेत। DBT कुठल्याही परिस्थितीत शासनाने लागू केली नाही पाहिजे, कारण DBT लागू करण्यातनं माणसं धान्यच घेतील याची शाश्वती नाही आणि त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये धान्याचे दरही वाढतील आणि म्हणून जे कुणी आज लोक धान्य बाजारातनं घेत आहेत त्यांनासुद्धा त्या महागाईला तोंड द्यावं लागेल। आणि शासनाच्याबद्दल बोलायचं झालं तर गॅसचं अनुदान आज कुणाकुणाला मिळतंय हा प्रश्न आहे, तो सुद्धा शोधून काढला पाहिजे की गॅसचं अनुदान असंच शांततेनं हळूहळू करत बंद केलंय, त्याच पद्धतीनं उद्या धान्याचं सुद्धा अनुदान बंद करतील आणि ही पूर्ण योजनाच गुंडाळली जाईल आणि याच्यातनं जे शेतकऱ्याचं धान्य खरेदी करून इथं दिलं जातंय त्या शेतकऱ्यांना याचा तोटा होणार आहे। ही कुठंतरी केंद्रित हे सगळी सिस्टीम करण्याकडे शासनाचा कल दिसतोय आणि त्याचा निषेध आम्ही करतोय। कार्डधारकांना या सगळ्याची किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्या सिस्टीमची फार मोठी गरज आहे आणि म्हणून ही योजना व्यवस्थित पद्धतीने राबवली जावी एवढीच या निमित्ताने आम्ही कळकळीची मागणी करतोय। पालकमंत्री शंभूराज देसाई आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हटले की धान्यामध्ये जो काय घोटाळा होतोय तो घोटाळा होऊ नये, जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींनाच त्याचा मोबदला मिळावा म्हणून ही योजना आणलेली आहे। जे कार्डधारक आहेत त्यांनाच त्याचे पैसे मिळावे किंवा धान्य त्यांनाच मिळावा अशी, म्हणजे कुठेतरी धान्य हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातो असा त्यांचा आरोप आहे, त्यामुळे योजना आणली असं ते म्हणतात। काय सांगा आता ह्याच्यामधलं सांगायचा विषय, एक मिनिट, ह्याच्यामधलं सांगायचा विषय असा आहे की पॉस मशीनद्वारे गेले 2016 पासून धान्य वितरण केलं जातं आणि पॉस मशीनमध्ये द्वारे धान्य वितरित करत असताना कुठल्याही प्रकारचा धान्य घोटाळा होण्याचा विषय येतच नाही। ज्याचं धान्य हे त्याचा थंब लागल्याशिवाय मिळणारच नाही अशी परिस्थिती असताना धान्याचा घोटाळा होतोय हे म्हणायचे काही कारण नाही, एक भाग। दुसरा भाग, जर महाराष्ट्रामध्ये 92% लोकांना आधार कार्ड दिलंय आणि अशा वेळेला शासनाने मात्र सगळ्या लाभार्थ्यांचा आधार कार्ड लिंक करून घेतलंय, मागच्या 3 महिन्यामध्ये ज्याही कुठल्या लाभार्थ्याचा आधार कार्ड लिंक नाही ही सगळी लोक बाहेर काढलेली आहेत सिस्टीमच्या, आणि मग अशा परिस्थितीमध्ये धान्याचा घोटाळा होईल कुठला? आणि सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार, प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी, अध्यक्ष, महिला बचत गटांच्या महिला पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, आमच्या रेशनिंग दुकानदारांनी काढलेल्या संयुक्त मोर्चासाठी आम्हाला इथे आले, सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्डधारकांसाठी जो मुद्दा आहे की DBT योजना, माझ्या आधी ज्या वक्त्यांनी सांगितलं त्यामुळे मी जादा उहापो करत नाही, परंतु गेली 4 वर्ष झालं रॉकेल बंद झालेलं आहे, ते रॉकेल सर्व कार्डधारकांना परत मिळावं आणि सध्या प्राधान्य कुटुंब लाभार्थीमधील ज्या कार्डधारकांना, म्हणजे केशरी कार्डधारकापैकी 85% फक्त कार्डधारकांना गेले 7 वर्षापासून धान्य मिळतंय, परंतु इतर केशरी कार्डधारक जे 65-60% लोक आहेत त्यांना 1 किलोही धान्य मिळत नाही। तर शासनाकडे आमची मागणी अशी आहे या सर्व केशरी कार्डधारकांना 8 रुपये प्रति किलो 1 किलो गहू व 12 रुपये प्रति मानसी 1 किलो आठ रुपये दराचा गहू आणि 1 किलो दराप्रमाणे गहू आणि 12 रुपये किलोप्रमाणे तांदूळ
असं माणसांना प्रति माणसी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळावा ही आमची मागणी आहे। आज या मोर्चासाठी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, बचत गटांच्या महिला, तुम्ही सर्व मीडियाचे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वजण इथे उपस्थित आहात। सर्वांनी सहकार्य केले, सर्व दुकानदारांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व महिलांचे, सर्व प्रेस मीडियावाल्यांचे, प्रिंट मीडियावाल्यांचे, मी जिल्हा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।